तारुण्यभान मालिकेअंतर्गत युवक युवतींच्या लैंगिकतेविषयी त्यांच्या प्रजनन इंद्रियांविषयी आपण वैज्ञानिक माहिती बघत आहोत. पण यासोबतच युवांच्या विविध अंगी विकासाची इतर लक्षणे काय, युवांचा सुयोग्य विकास म्हणजे नेमकं काय, तो होत आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे, हे देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याबाबत भारतातील युवांसाठी निर्माणने प्रथमच असे एक यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क तयार केले आहे. या फ्रेमवर्कमध्ये 7 मुख्य विभाग आहेत आणि त्यामध्ये 49 विविध घटक आहेत. यासोबतच युवांना मदत व्हावी म्हणून निर्माणने अतिशय इंटरेस्टिंग अशी यूथ फ्लरिशिंग प्रश्नावली बनवली असून ती सुद्धा निर्माणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रश्नावलीचा व त्याद्वारे मिळणाऱ्या रिपोर्टचा उपयोग करून स्वतःच्या बहुयामी विकासाची सद्यस्थिती काय, पुढील उद्दिष्ट काय आणि त्यासाठी सुरुवात कशी करता येईल याचा विचार युवा स्वतः करू शकतात. स्वतःच्या फ्लरिशिंगची जबाबदारी स्वतः घेऊन त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनू शकतात. आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व युवांना याबाबतीत जागरूक करूया आणि त्यांच्या विकासात हातभार लावूया. याबाबतीत अधिक माहिती www.nirman.mkcl.org या निर्माणच्या वेबसाईटवर बघता येईल. तर पाहूया तारुण्यभानचा आजचा विषय, बेजबाबदार लैंगिक वर्तन. आणि याच्यामध्ये विविध गोष्टी येतात, गुप्तरोग येतात, HIV/AIDS येतं, पण त्यासोबत एक महत्त्वाच्या समस्येविषयी आज मी बोलणार आहे ते म्हणजे कुमारी माता आणि लैंगिक अत्याचार. आजकाल शिक्षणाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं मुलांची, मुलींची, स्त्री पुरुषांची जवळीक जास्त होते, मैत्री निर्माण होते, सहवास असतो जास्त काळ आणि त्याच्यातनं अनेकदा लैंगिक भावना पण उद्दीपित होतात आणि मग त्याच्यातनं अनेकदा कळत नकळत पुढचे काय प्रश्न निर्माण होतील याचा विचार न करता नको त्या वयामध्ये लैंगिक संबंध येतात. कधीकधी विवाहपूर्व लैंगिक संबंध येतात, कधी विवाह बाह्य लैंगिक संबंध येतात. खरं म्हणजे लैंगिक जीवन हा आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, पण जर तो जबाबदारीने आपण पार पाडला तर आनंद आहे. बेजबाबदार लैंगिक वर्तन जर आपण केलं तर आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या जीवनामध्ये त्यामुळे समस्या निर्माण होणार आहे, अंधकार निर्माण होणार आहे. आता कुमारी मातेविषयी आपण बोलतो आहे. जेव्हा एखादी मुलगी गरोदर राहते लग्न होण्याच्या आधी काय होतं त्या मुलीच्या बाबतीत, गंमत अशी आहे की बेजबाबदार लैंगिक वर्तनामध्ये म्हणजे योग्य व्यक्तीसोबत योग्य काळात योग्य पद्धतीने लैंगिक संबंध नाही केला तर स्त्री पुरुषाच्या लैंगिक संबंधामध्ये निसर्ग स्त्रीला माफ करत नाही, ती गरोदर राहते. त्या पुरुषाने जरी लैंगिक संबंध केले तरी तो गरोदर राहत नाही आणि तिचं गरोदर पण दिसून येतं आणि मग सर्वजणं तिला नावं ठेवतात, ती वाईट चालीची आहे, ती गरोदर राहिली, ती बेजबाबदार वागली, ती चारित्र्यहीन आहे. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये नीतीचे नियम पुरुषांना वेगळे आणि स्त्रियांना वेगळे आहेत. खरं म्हणजे दोघंही चारित्र्यवान असायला पाहिजे, दोघांनाही जबाबदारीचं भान पाहिजे, पण केवळ ती मुलगी गरोदर राहते म्हणून सर्वजणं तिच्याकडे बोट दाखवतात आणि तिला गरोदर करणारा पुरुष मात्र अनेकदा नामानिराळा राहतो, जणू काही मी या गावचाच नाही, माझा काही संबंधच नाही अशा पद्धतीने तो वागतो. आपल्या समाजामध्ये आपण वेश्येला नावं ठेवतो, हो बरोबर आहे ती वाईट काम करते, पैशासाठी आपलं शरीर विकते, पण कुणाची भूक भागवते ती, तिच्याकडे जाणाऱ्या पुरुषांची भूक भागवते. पण ते पुरुष मात्र प्रतिष्ठितपणे समाजामध्ये मान वर करून फिरत असतात आणि दोष आपण त्या वेश्येला स्त्रीला देण्यात येतो. एखाद्या बाईने परपुरुषाशी लैंगिक संबंध केले तर ताबडतोब तिचे सर्वत्र बेइज्जती व्हायला सुरुवात होते, पण तेच जर एखाद्या पुरुषाने इतर बायांशी संबंध केले किंवा इतर बाईला ठेवलं तर मला आठवतं आपल्या महाराष्ट्रातल्याच एका नेत्याने असं केलं होतं की घरची बायको होती
पण अजून त्यांची एक दुसरी ठेवलेली बाई होती. आणि हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा महाराष्ट्रातल्याच एका वरिष्ठ नेत्याने म्हटलं होतं, मर्द माणूस आहे ठेवणारच तो, अंगवस्त्र हा शब्दच आहे त्याला. तर त्यामुळे नीतीचे नियम हे दोघांना वेगवेगळे लागू करणं हे अजिबात बरोबर नाही आहे. स्त्री पुरुष समानतेचं युग आपण म्हणतो आणि अजूनही या युगातही थोडंसं पाऊल घसरलं तर स्त्रीला दोष देण्यात येतो, पुरुष अगदी वेगळा राहतो. पण आता पुरुषांनो लक्षात घ्या आणि स्त्रियांना पण लक्षात घ्या, तो जुना काळ आता गेला. आता आपण विज्ञान युगामध्ये राहतो आहे. मातृत्व सिद्ध करणं तर फार सोपं असतं, पितृत्व सिद्ध करणं जे कठीण असायचं ते आता फार सहज सुलभ झालेलं आहे. त्याच्यासाठी एक DNA टेस्ट करावी लागते. हे DNA काय असतं तर आपल्या ज्या पेशी असतात, सेल्स ज्याला म्हणतात, त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस किंवा केंद्रक असतं आणि त्या केंद्रकाच्या आतमध्ये 46 क्रोमोझोम्सच्या गुणसूत्रांच्या आकडा असतो त्याच्यात. तर ह्या क्रोमोझोम्समध्ये आपल्या ज्या पेशी असतात ज्याला सेल्स म्हणतो आम्ही, त्याच्या आतमध्ये जे केंद्रक असतं न्यूक्लियस, त्याच्या आतमध्ये 23 क्रोमोझोम्सच्या जोड्या असतात, म्हणजे 46 क्रोमोझोम्स असतात. आणि या क्रोमोझोम्सवरती जीन्स म्हणून गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्या शरीराच्या सर्व जेनेटिक इन्फॉर्मेशनची नोंद केलेली असते. साधारणपणे 1,00,000 जीन्स आपल्या शरीरामध्ये असतात. आणि आता ह्या DNA टेस्टिंगमुळे पितृत्व सिद्ध करणं फार सोपं झालेलं आहे. जसं फिंगरप्रिंटिंग वेगवेगळं असतं, कोणाचे ठसे कोणाशी मॅच होत नाहीत, तशा पद्धतीने फक्त अगदी नात्यातले रक्ताचे जे संबंध असतात त्यांच्याच DNAची जोड होऊ शकते. आणि त्यामुळे विविध गोष्टींसाठी आता DNAचा वापर सुरू झालेला आहे, DNA फिंगरप्रिंटिंगचा. काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते माननीय बिल क्लिंटन, त्यांच्यावरती असा आरोप होता की त्यांच्याच व्हाईट हाऊसमध्ये काम करणारी एक मुलगी मोनिका लेविन्स्की, तरुण मुलगी होती, त्यांच्या मुलीच्या जवळपास वयाची होती, तिच्यासोबत त्यांचे लैंगिक संबंध आलेत. आणि गंमत अशी की बिल क्लिंटननी ते साफ नाकारलं. त्या म्हणाले नाही नाही माझं असं काही झालेलंच नाही आहे. पण त्या मोनिका लेविन्स्कीने ज्यावेळेला यांचे लैंगिक संबंध आलेत त्यावेळेला तिची जी पॅन्टी होती ती जपून ठेवली होती. आणि मग त्या पॅन्टीवरती जे वीर्याचे डाग होते त्याची DNA चाचणी करण्यात आली आणि त्यातून सिद्ध झालं की ते वीर्य बिल क्लिंटनचंच होतं. आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला, जो जगातला पॉवरफुल माणूस मानला जातो, त्याला मान्य करावं लागलं, त्याला कबूल करावं लागलं की हो माझे या पोरीसोबत लैंगिक संबंध आले, त्यालाही झुकावं लागलं. आपल्या देशातलीच एक गोष्ट आहे, आपले अत्यंत वरिष्ठ नेते म्हातारे मुख्यमंत्री होते एका प्रांताचे आणि त्याच्यानंतर ते एका प्रांताचे राज्यपाल झालेत आणि अचानक एक 22-23-24 वर्षाच्या मुलांनी म्हणायला सुरुवात केली की मी ह्या राजकीय नेत्याचा अनवरस पुत्र आहे. म्हणजे काय? तर या राजकीय नेत्याचं, ज्याचं ऑलरेडी लग्न झालं होतं, त्याला मुलंबाळं होते, तर त्याचा ज्या स्त्रीशी विवाहबाह्य संबंध आला तिचा मी मुलगा आहे, म्हणजे हे गृहस्थ माझे वडील आहेत. आणि साफ त्या राजकीय नेत्याने नाकारलं, माझा काही संबंधच नाही, मी ओळखतच नाही, माझ्या बाबतीत असं कधी घडलेलंच नाही आहे. मग त्या मुलाने DNA चाचणीची मागणी केली, त्याला त्या नेत्याने पूर्णपणे विरोध केला. शेवटी तो मुलगा सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टातनं आदेश आला की DNA चाचणी करणं अनिवार्य आहे. आणि जेव्हा ती चाचणी केली तेव्हा लक्षात आलं की तो मुलगा जे म्हणत होता ते खरं होतं, खरंच तो त्या राजकीय नेत्याचा अनवरस मुलगा होता. त्या मुलाने हा सारा खटाटोप केला होता. याचं कारण असं की हा पुरुष समाजामध्ये प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती म्हणून वावरत होती आणि त्याची जी आई होती ती मात्र कुमारी माता
म्हणून तिची समाजामध्ये मानहानी होत होती. हा मुलगा जो होता त्याच्या बापाचा पत्ता नाही आहे, कोण आहे याचा बाप, याची आई वाईट चालीची म्हणून त्याच्यावरती लेबल लागत होतं आणि त्याला स्वतःला आणि आपल्या आईला न्याय मिळवून द्यायचा होता. आणि म्हणून लक्षात घ्या मुलामुलींनो की DNA चाचणी आता होऊ शकते, आपल्या भारतातही होते. हैदराबादला सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी नावाचं एक केंद्र आहे, त्या ठिकाणी तपासणी होते. आता मुंबईत पण हे केंद्र सुरू झालेलं आहे. आणि अनेकदा मग अशा जेव्हा केसेस येतात, त्या गर्भाची किंवा त्या मुलीला जर मूल झालं असेल तर त्या मुलाची, त्या आईची आणि ज्याच्यावरती ती पितृत्वाचा आरोप करत आहे त्यांच्या शरीराचा काही तुकडा, कधी केस असतं, कधी हाड असतं, कधी स्नायूचा एखादा तुकडा असतो, कधी चामडी असते, कधी वीर्य असतं, त्याची तपासणी केली जाते. आणि त्याच्यातनं मग लक्षात येतं की खरंच ती बाई जे म्हणते ते बरोबर आहे किंवा नाही आहे. आणि यासोबतच अनेकदा असे होतं, अनेक बाया तक्रारी करतात बघा की माझं मूल हरवलेलं आहे, दुसऱ्या बाईकडे ते मूल सापडतं, तर अशा वेळेलासुद्धा ते मूल त्या मूळ बाईचं आहे की नाही हे बघण्यासाठीसुद्धा DNA चाचणीही केली जाते. पण गंमत अशी आहे की ही चाचणी सर्व ठिकाणी होत नाही, त्या चाचणीचा निकाल यायला 3 ते 6 आठवड्याचा वेळ लागतो. तोपर्यंत ती मुलगी जर गरोदर असेल तर गर्भाची वाढ होतच असते आणि कायद्याने आपल्या देशामध्ये जवळजवळ 5 महिनेपर्यंतच गर्भपात हा करता येऊ शकतो, त्याला खर्चही येतो आणि त्याच्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो, पोलिसांमध्ये पाठपुरावा करावा लागतो. आणि अनेक बायांना, मुलींना पहिली गोष्ट तर ह्याची माहितीच नसते की अशी काही तपासणी आहे, आणि दुसरी गोष्ट अशी की कशाला या फालतू खटाटोपी करायच्या, उगीच पैसा जाईल, वेळ जाईल, म्हणून अनेक बाया मुली DNA टेस्टिंगच्या बाबतीत नाखुश असायच्यात. पण आता मात्र मी थोडा पॉझिटिव्ह चेंज बघते. इव्हन गडचिरोलीसारख्या ठिकाणी आता मुली मला येऊन सांगायला लागल्यात की मॅडम, मी त्या मुलाशी लैंगिक संबंध केले आणि मी गरोदर राहिली आणि आता तो मुलगा माझ्याशी लग्न करायला नकार देतो आहे किंवा तो पितृत्व नाकारतो आहे, मला DNA टेस्टिंग करायची आहे. इट्स अ गुड साईन. त्यामुळे मुलांना आता ह्या बेफिकरीत राहू नका की मी कसंही वागेन आणि मी सुटू शकेन. आणि मुलींना हा विश्वास ठेवा की या विज्ञानाच्या मदतीने तुमच्यावरती जे लांछन लागलेलं आहे ते दूर करण्यासाठी आणि तो खरा पुरुष कोण आहे, पिता, ज्याने तुमच्यावरती हे गरोदरपण लादलेलं आहे ते शोधून काढता येऊ शकतं. पण मी तुम्हा मुलींना एवढं मात्र निश्चित सांगेन, त्याला धडा शिकवायचा आहे म्हणून ही टेस्टिंग जरूर करा. पण जेव्हा सिद्ध होईल की तोच पुरुष किंवा तोच मुलगा जो पहिले पितृत्व नाकारत होता त्याच्याशी मात्र लग्न करू नका. अशा नालायक माणसाशी जो आपलं पितृत्व नाकारतो त्याच्याशी जन्मभराचं नातं जोडू नका, ते मात्र लक्षात ठेवा. पण अशा पुरुषांना धडा मिळणं आवश्यक आहे. पण त्यासोबतच अनेकदा असे होतं की कायद्याचा पुष्कळदा गैरफायदा पण घेतला जातो. मला आमच्या गडचिरोली जिल्ह्यातीच एक घटना आठवते. एक 12-13 वर्षाची मुलगी गरोदर राहिली आणि मग तिने आरोप केला, एका प्रतिष्ठित वकिलांच्या घरी ती मुलगी आणि तिची आई काम करायचे आणि तिने आरोप केला की मी ह्या माणसापासून गरोदर आहे. आणि झालं, तिने आरोप केल्याबरोबर, कारण कायदा असा आहे की मुलीने, स्त्रीने आरोप केला की पटकन तो अजामीनपात्र गुन्हा असतो आणि त्या पुरुषाला अटक होते. मग त्या पुरुषाने DNA चाचणीची मागणी केली. इतका त्या मधल्या काळामध्ये गोंधळ होता, अनेक स्त्री संघटना त्यांच्या घरावरती चालून गेल्या, त्या पुरुषाची बेइज्जती, त्याच्या बायकोची बेइज्जती, त्याच्या मुलाबाळांवरती त्याच्यामुळे अतिशय वाईट परिणाम होत होता. पण DNA चाचणीतनं मात्र लक्षात आलं की तो पुरुष पूर्णपणे निर्दोष होता. आणि त्यामुळे DNA चाचणी हे एक अतिशय सुंदर शस्त्र आहे पण दुहेरी शस्त्र आहे. त्यामुळे
जोपर्यंत खात्री नाही तोपर्यंत मागणी करायची नाही, मुलींना हे लक्षात घ्या. आपलं आयुष्य जसं उद्ध्वस्त होऊ नये असं आपल्याला वाटतं, तसं दुसऱ्या कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही आहे. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.